हे माझं पेटंट परफ्यूम आहे जे मी कुठेही गेलो तरी वापरतो एक्सेप्ट फॉर टॉयलेट. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर कलाकारांची कार नेमकी कशी आहे आणि त्या कारमध्ये काय काय गोष्टी आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आजच्या आपल्या सेगमेंटमध्ये आहे अभिनेता पुष्कर जोग, जो आज त्याच्या कारची टूर मला घडवणार आहे. हॅलो पुष्कर. हाय दर्शना, कशी आहेस? मी मस्त, तू सांग कसं आहे? मस्त, एकदम छान. सो आजवर आपण खूप गप्पा मारल्या आहेत, पण आज ना मला तुझी कार बघायची आहे. सो आर यू कम्फर्टेबल फॉर दॅट? ॲब्सोल्युटली. ये ना, दोन मिनटं बाहेर ये. सो ही मस्त लाल रंगाची पुष्करची गाडी आहे, मला खूप आवडली आहे. सो सगळ्यात आधी, खूप मस्त कार आहे. थँक्यू सो मच. या, सो ही कार आपण घ्यावी, आपली ही कार असावी, हा थॉट कसा आला? नाही, मला ना रेंज रोवर्स आणि लँड रोवर्स आधीपासून खूप आवडतात. म्हणजे आणि आपल्या मुंबईत रोड कंडिशन एवढे मस्त आहेत ना, की मला सिदान नको होती, थोडीशी एक उंच अशी गाडी हवी होती. सो आय टुक दिस लँड रोवर डिस्कवरी स्पोर्ट, आय लव्ह इट. पण आता ही कार तुझ्याकडे, पण तुझी पहिली कार तुला आठवते? कोणती कार होती तुझ्याकडे पहिली? ऑफकोर्स, माझी पहिली गाडी आहे ना मारुती सुझुकी झेन होती, आणि छोटीशी पिटुकली अशी कार होती. आणि मला अजूनही आठवत आहे की यु नो, जेव्हा जस्ट मी कॉलेजमध्ये जायला लागलो तेव्हा बाबांनी मला एक झेन मला दिली गिफ्ट, आणि लायसन्स वगैरे जस्ट निघालं होतं माझं. सो आय 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 डू रिमेंबर, इट इज फॉन्ड मेमरीज ऑफ दॅट झेन कार. ओके, तर आज मला बघायचं तुझ्या कारमध्ये काय काय. सुरू करूया आपण. सो दर्शना, इथे ना फ्युएल नॉब ठेवतो मी कधी कधी. फ्युएलचं जे टँक आहे तो कधी कधी लॉक होतं. सो दिस इज अ फ्युएल नॉब टू ओपन इट लाईक दॅट. आणि ऑफकोर्स द फ्रेशनर फॉर गुड फ्रेग्रन्स. हे माझं पेटंट परफ्यूम आहे जे मी कुठेही गेलो तरी वापरतो एक्सेप्ट फॉर टॉयलेट. सगळीकडे वापरतो मी हे, म्हणजे दिस इज माय पेटंट परफ्यूम, मी सगळीकडे घेऊन जातो याला. ऑफकोर्स की आहे, देन ह्याची गरज गेले 2 वर्ष आपल्याला होती मास्कची. दॅट टू कस्टमाइज. कस्टमाइज, येस. ऑफकोर्स दिस इज द चार्जर. टिश्यू बॉक्स आहे, मास्क आहे, देन माझं वॉलेट आहे. मी हे पण ठेवतो कधी ट्रॅव्हल केलं आणि यु नो यू नीड टू हॅव सम टी किंवा काही कॉफी वगैरे प्यायची असेल आणि आपण थर्मासमध्ये बनवून घेऊन जातो. सो आय कॅरी दिस. हे पण महत्त्वाचे काही काही पेपर्स आहेत, म्हणजे दिस इज कोणाला पेमेंट करायचं असेल, RTGS करायचं असेल, तर दिस दीज फॉर्म्स आय कीप. आणि ऑफकोर्स गाडीचं बुकलेट आहे, काही पेन आहेत. त्या साईडला बघशील तर वॉटर बॉटल मी नेहमी ठेवतो, एक सॅनिटायझर आहे, ते फेलिशाने लावलेलं आहे. आय डोंट नो व्हॉट इज इट, बट फेलिशाने ते आणले, तिला आवडलं ते, तिने आणलं. ऑफकोर्स हे EV आहे तर मी ठेवतोच, कारण की नजरा आपल्या इथे फारच लागतात आणि पटकन लागतात. आणि बाप्पा आहेतच, त्यांच्या आशीर्वादाने गाडी सुखरूप जाते सगळीकडे. आणि असं तर तुला मी बॅक सीटमध्ये काय काय दाखवतो, बऱ्याच गोष्टी आहेत ना बॅगेमध्ये पुष्कर. आय कीप दिस अम्ब्रेला, छत्री ठेवतो, बिकॉज तू बघतेस की किती ऊन आहे आणि इट्स टेरिबली हॉट. आणि ऑफकोर्स मान्सूनमध्ये पण आपल्याला छत्री लागते. सो आय कीप द अम्ब्रेला हियर. सॅनिटायझर इथे पण आहे, बिकॉज फेलिशा जास्मिन बसतात मागे. माझी बॅग आहे, ह्याच्यामध्ये सगळं माझं सामान, ग्लेस, परफ्यूम, मिंट वगैरे सगळं. कॅप असते. सो आय कीप अ हिट ऑल्सो, मग कधी कधी मॉस्किटोज आणि इन्सेक्ट्स आत येतात. सो आय कीप दिस. हे पण आहे. ॲक्च्युली हे ना, हे सगळं माझ्या बायकोने ठेवलेलं आहे, तिला OCD आहे आणि तिला यु नो स्वच्छता सगळं स्वच्छ लागतं. आणि या, सो डिसइन्फेक्टिंग स्प्रे आहे, ॲब्सोल्युटली. सो हे आहे. नंतर हे पण मी ठेवतो, बिकॉज कधी कधी मागे ऊन खूप येतं आणि दिस प्रोटेक्ट्स यू, आणि ह्या उन्हापासनं हे प्रोटेक्ट करतं तुम्हाला. सो दिस इज अ मस्ट, आय गेस. तिथे सुद्धा एक सॅनिटायझर आहे. प्रत्येक डोअरमध्ये मला एक सॅनिटायझर दिसतंय. हो अगं, त्याची गरज आहे, म्हणजे गेले 2 वर्ष ना, ऑफकोर्स बिकॉज ऑफ करोना वी टेंड टू यु नो कीप सॅनिटायझर्स आणि यु नो कीप सॅनिटायझिंग आर हँड्स, बिकॉज आपण बाहेर जातो, खूप लोकांना भेटतो, खूप काही गोष्टींना हात लागतो आपला. सो परत गाडीत बसल्यानंतर सॅनिटाईज करावं म्हणून यु नो इट्स अ मस्ट. तू आले. एक गोष्ट मला इथे आवडली याच्या गाडीबद्दलची, बेबी ऑन बोर्ड असं क्यूट टी शर्ट मध्ये लिहिलं, ही तुझी चॉईस आहे? नो, हे सगळं जॅस्मिननी घेतलंय
आणि यु नो जेव्हा फेलिशिया जन्मली तेव्हा आम्ही ते जस्ट एक 6 महिन्यानंतर आम्ही ते घेतलं होतं. सो हे जॅस्मिननी आणलेलं आहे. हे ॲक्च्युली जॅस्मिनचीच चॉईस आहे आणि आय ॲक्च्युली लव्ह इट. आय शूड थँक जॅस्मिन फॉर दिस डॅड इज लिटल प्रिन्सेस ऑन बोर्ड. सो यु नो हे गरजेचं आहे बिकॉज यु नो कधी कधी आपण जरी स्लो असतो तरी समोरचे कसे ड्राईव्ह करतात यू डोंट नो. सो यु नो आणि फॉर सेफ्टी रिझन्स दिस इज अ मस्ट लाईक दॅट. तुला सोलो ट्रिप्स आवडतात का किंवा लॉंग ट्रिप्स आवडतात? नाही अगं मला लॉंग ट्रिप्सना नाही आवडत ॲक्च्युली. काय 7-8 तास 9 तास आम्ही आता कुठे पण ट्रॅव्हल करतो फॉर एक्झाम्पल गोवा वगैरे तर जॅस्मिन नेहमी सांगते की आपण ड्राईव्हनी कारनी जाऊया. सो आय अवॉइड दॅट. आय सेड की एका तासात जर आपण विमानाने पोचतोय तर वाय यू वॉन्ट टू ड्राईव्ह फॉर 8-9 आवर्स. आय एम नॉट सच अ यु नो कार ड्रायव्हिंग पर्सन. मी लॉंग रोडचा मी एवढा चाहता नाही आहे. सो आय प्रिफर ट्रॅव्हलिंग बाय यु नो फ्लाईट अँड ऑल दॅट. बट ऑफकोर्स आता यु नो इथे तर यू नीड द कार इन मुंबई इन पुणे. नॉट शॉर्ट ट्रिप्स आर ओके फॉर मी. या कारमध्ये एक गाणं जे नेहमी प्ले होतं दणक्यात ते कोणतं असतं? आत्ता तरी मी ना बादशाची गाणी ऐकत होतो आणि त्याचे सगळे जे पार्टी सॉंग्स आहेत ते मी ऐकतो. आणि ना कधी कधी फेलिशाला आता रिसेंटली जेव्हा सलमान भाईची फिल्म आली होती राधे त्यातलं सिटी मार गाणं हे आम्ही इतके वेळा लावलं आहे ना गाडीत बिकॉज ती मागे ना सीटवर डान्स करते आणि सिटी मार इज हर फेवरेट सॉन्ग. सो वी डान्स ऑन दॅट ऑल्सो. तुला लँड रोवर्स आवडतात पण एक ड्रीम कार असते ना अजूनही तुझी कोणती ड्रीम कार आहे जी तुला घ्यायची? या आय वॉन्ट टू टेक रेंज रोवर ओनली पण ना तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते आणि आय डोंट नो ते कधी पॉसिबल होईल. रेंज रोवर स्पोर्ट नावाची गाडी आहे 2.0. सो आय वॉन्ट टू बाय दॅट नेक्स्ट. ही कार तुझी बघायला येईन. पण थँक्यू सो मच आज तुझ्या कारची टूर तू आम्हाला केलीस. अशा छान छान गाड्या घे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्स सो मच दर्शना. थँक्यू थँक्यू.